सर्वच ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. ठिकठिकाणी मंडळांच्या वतीने अनेक देखावे सादर करण्यात आले. ठाण्यातील किसन नगर परिसरात माजी नगरसेवक योगेश जानकर यांनी हुबेहूब आनंदाश्रम साकारला असून या देखाव्यात प्रवेश केल्यानंतर आपण आनंदाश्रमातच आलोय की काय असा भास होतो. या देखाव्याचा आढावा घेत माजी नगरसेवक योगेश जानकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी, पाहूयात. आपल्याला वाटलं असेल की मी सध्या टेमीनाक्यावरती आहे, तर नाही, मी सध्या किसन नगर मध्ये आहे आणि गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. काही ठिकाणी अनेक वेगवेगळे देखावे जे आहेत ते सादर करण्यात आलेले आहेत, मात्र किसन नगर मध्ये अनोखा देखावा सादर करण्यात आलेला आहे. आनंद दिघे यांचा आनंद आश्रम जे आहे ते जुन्या काळातला आनंद आश्रम या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. आपण आपल्याला प्रथम दर्शनी पाहिल्यानंतर खरंच आपण आनंद आश्रम मध्ये आलोय की काय अशा प्रकारचा भास जो आहे तो होतो. मात्र या ठिकाणी हुबेहूब आनंद आश्रम जो आहे तो साकारण्यात आलेला आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर शिवसेना ठाणे जिल्हा म्हणजे त्या काळामध्ये ज्या काही प्रकारचे बोर्ड असायचे तो बोर्ड देखील दाखवण्यात आलेला आहे. आणि मी एक आवर्जून दाखवू शकतो या ठिकाणी आनंद दिघे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला एकनाथ शिंदे शाखा प्रमुख या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे. म्हणजे 1990 ते 2000 काळातला हा आनंद आश्रम दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो इथले नगरसेवक योगेश जानकर यांनी केलेला आहे. अगदी बारकावे या ठिकाणी साधण्यात आलेले आहेत. आनंद दिघे यांचे जे काही जुन्या काळातले फोटो आहेत ते देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे जसं पूर्वी साहेबांची जी सभा खोली होती ती देखील दाखवण्यात आलेली आहे, तर साहेबांची आरामाची खोली देखील दाखवण्यात आलेली आहे. हुबेहूब आनंद आश्रम जो आहे तो दाखवण्यात आलेला आहे. तर दिघे साहेब ज्या ठिकाणी बसायचे त्या ठिकाणी देखील ते देखील सगळे बारकावे जे आहेत ते दाखवण्यात आलेले आहेत. अगदी आनंद आश्रम पूर्वीच्या काळामध्ये जशा प्रकारे होतं, जिथे जिथे आनंद दिघे यांच्या वस्तू होत्या त्या त्या ठिकाणी या वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि हा जो संपूर्ण देखावा आहे तो ठाण्याचा इच्छापूर्ती म्हटल्या जाणाऱ्या ठाण्यातील किसन नगरमधील गणपतीच्या देखावा म्हणून या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे. हुबेहूब टेंबीनाक्यातील आनंद आश्रमाची प्रतिकृती जी आहे, देखावा जो आहे तो ठाण्यातील इच्छापूर्ती समजल्या जाणाऱ्या किसन नगरमध्ये साकारण्यात आलेला आहे. त्यामुळे जे जुने शिवसैनिक आहेत ज्यांनी आनंद दिघे यांच्यासोबत काम केलेला आहे ते देखील या ठिकाणी आवर्जून भेटी देताना पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे. दिघे साहेबांनी कशी कामं केली, कशा त्या काळापासून, म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो आमच्या आई वगैरे सर्व काम केलेलं आहे आणि तोच वसा घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे काम करत आहेत आणि त्यांना एक म्हणजे दिघे साहेबांचं नाव घेतल्यावर सर्व पूर्ण महाराष्ट्रात नाही पूर्ण जगभरात ते प्रसिद्ध झालेलं आहे. आणि शिंदे साहेबांना एक दिघे साहेबांची आठवण म्हणून किसन नगर मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोठे झाले, शाखा प्रमुख पासून मुख्यमंत्र्यापर्यंत हे घेतलं, तर एक शिंदे साहेबांना एक भेट म्हणून आम्ही हे साकारलेलं.